विद्यार्थ्यांनो, प्राणी सृष्टीचे असमपृष्ठरज्जू व समपृष्ठरज्जू असे दोन गट असतात. आपण आज समपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत व नंतर मासा आणि कबूतर यांचा अभ्यास करणार आहोत. समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये शरीराला पृष्ठरज्जूचा आधार असतो. अंतकंकाल कास्तिमय किंवा आस्तिमय असतं. ग्रसनी कल्ला विदरे असतात. अधर बाजूस किंवा थोडं पोटाच्या बाजूला असतं. चेतारज्जू एकच असून पृष्ठबाजूस आणि नळीसारखा असतो. मासा सृष्टी प्राणीसृष्टी. संघ समपृष्ठरज्जू. उपसंघ पृष्ठवंशीय. वर्ग मत्स्यवर्ग. उदाहरण रोहू मासा. आपण याची वैशिष्ट्ये बघणार आहोत. मासे शीतरक्ती प्राणी समुद्राच्या किंवा गोड्या पाण्यात आढळतात. पाण्याचा प्रतिरोध कमीत कमी होण्यासाठी यांचं शरीर आसासारखे किंवा बोटीसारखे असते. यांचे बाह्य कंकाल खवल्यांचे बनवलेले असते. यांना पोहण्यासाठी पर असतात. पुच्छ पराचा उपयोग पोहत असताना दिशा बदलण्यासाठी होतो. कबूतर सृष्टी प्राणीसृष्टी. संघ समपृष्ठरज्जू प्राणी. उपसंघ पृष्ठवंशीय. वर्ग पक्षीवर्ग. आणि उदाहरण आहे कबूतर. वैशिष्ट्य हे प्राणी उष्णरक्ती हवेत उडणारे आहेत. हवेत उडताना हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते. बाह्य कंकाल पिसांच्या स्वरूपात असते. अग्रपांगे पंखामध्ये परिवर्तित झालेले असतात. त्यांच्या अस्थी पोकळ असतात आणि हवेचे कोश असतात, त्यामुळे त्यांचं शरीर हलकं होतं. हृदयामध्ये चार भाग असतात.